संगमनेर तालुक्यातील साकूर येथे रमजान ईद हा सण अतिशय उत्साहात व शांततेत साजरा केला। गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधवांनी रोजे केले। महत्त्वाचे म्हणजे एप्रिल मे महिन्यात अतिशय कडक उन्हाळा असताना देखील मुस्लिम बांधवांनी रोजे पूर्ण केले व आज रमजान महिन्याची नमाज अदा केली। पठार भागातील साकूर येथे अतिशय उत्साहात आनंदात व शांततेत रमजान ईदचा सण साजरा करण्यात आला। यावी आपल्या सर्व बांधवांच्या भेटी घेत आलिंगन देत रमजान ईद संच्या शुभेच्छा दिल्या। यावी मुस्लिम बांधवांनी सांगितले की राजसाहेब ठाकरे हे आमचे बांधव आहेत, परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देवो। आम्ही सर्व समाज बांधवांनी परमेश्वराकडे त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे। आमचा जो सण आहे तो ज्याप्रमाणे आमचे हिंदू बांधवांचा दिवाळी सण आहे त्याप्रमाणे हा सण आहे आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी सर्व आमचे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव हे एकत्रितरित्या या सणामध्ये सगळ्या सहभाग घेतात, एकमेकांना शुभेच्छा भी देतात आणि या ठिकाणी रमजान ईद म्हणजे महिनाभर एक महिन्याचे उपवास रोजा जे आहेत आज संपलेले आहेत आणि रोजे धरल्यानंतर आज या ठिकाणी हा रमजान ईदचा सण साजरा केला जातो। या ठिकाणी एकत्रित सामुदायिकरित्या नमाज पठण होते आणि नमाज पठण झाल्यानंतर सर्व भाऊ एकमेकांना भेटतात आणि एकमेकांना तो या ठिकाणी कुणी विरोधक नाही आणि कुणीही जो आहे तो दुश्मन नाही असं नाही, तर प्रत्येक जण हा भाऊ आहे या नात्याने एकमेकांना भेट देतात आणि सदिच्छा भेट घेतातच आणि सोबत आमचे हिंदू बांधव येतात तेही आम्हाला शुभेच्छा देतात, त्यांनाही आम्ही गळा भेट करतो। याविषयी असं आहे का राज ठाकरे हे आमचे हिंदू बांधव आहेत आणि त्यांनी त्यांची जी भावना व्यक्त केली तर त्यांची ही दुष्बुद्धी आहे आणि ह्या दुष्बुद्धीला शेवटी असं आहे की या जगामध्ये चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि वाईटाच्या मार्गाने जो जातो तो त्याचं ॲटोमॅटिक जो तो सर्वनाश होतो, परंतु आमची विनंती आहे परमेश्वराजवळ विनंती आहे की आमचे राज ठाकरे हे बी आमचे बंधूच आहेत आणि परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देव आणि चांगल्या प्रकारे जे तर त्यांचं बी मनोगत असं हो, थोड्याच दिवसामध्ये त्यांचे मन जे तर बदलणार आहे आणि तेही जे तर स्वतः ते सांगणार आहेत की जे चाललेलं आहे ते व्यवस्थित आहे आणि ते चालू ठेवावं। आज अतिशय आनंदाचा सण आहे रमजान ईद संपन्न होत आहे, सर्व मुस्लिम बांधव अतिशय उत्साहामध्ये आहे। आज योगायोग आहे की आज अक्षय तृतीय आणि रमजान ईद दोन्ही सण एक बरोबरच आलेले आहे, तर हा याच्यामधून एक एकात्मतेचा संदेश आहे की दोन्ही सण एकत्र आहे, सर्वांनी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकतेने राहून सर्वांनी जातीय स्वलोक पाळून हे सर्व सण साजरे करायचे आहेत। अतिशय उत्साह सगळ्या लोकांमध्ये आहे, 30 दिवस उपवास रोजा ठेवल्यानंतर आज जो सण साजरा होतो आहे याच्यामुळे निश्चितच प्रत्येक घराघरामध्ये आनंद आज आपल्याला दिसतो आहे आणि गेली 2 वर्ष लॉकडाऊनमुळे सण उत्सवामध्ये कोणाला साजरे करता आले नाही, तर 2 वर्षानंतर आज हा सण एकत्रित साजरा होतो आहे आणि सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी नमाज पठण ईदगावरती झालेलं आहे, त्याच्यामुळं सर्वांमध्येच एक उत्साह आहे आणि या ईदच्या निमित्तानं सर्वांना शांततेचं आवाहन करतो आणि असंच जातीय सलोखा कायम ठेवा अशी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना रमजान ईदच्या मुस्लिम जमा ट्रस्टच्या वतीनं आणि मुस्लिम महासेवा संघाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो। विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, संगमनेर।